केंद्रातल्या मोदी सरकारने यंदा खरीपातल्या हमीभावात समाधानकारक भाववाढ मान्य केली नाही शेतीमालाच्या हमीभाव वाढीसाठी सतत प्रयत्नशील असलेले पाशा पटेल यांचं मात्र यंदाचे हमीभाव हे मोदी सरकारने सुचवलेले नसून ते मनमोहन सिंग सरकारच्या काळातले असल्याचं म्हणणं आहे सरकारने खरीपाच्या हमी भावात वाढ करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं पटेल यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलं एक गोष्ट खरी आहे की सी पीने शिफारस केलेले आकडे त्याच्यामध्ये दहा टक्क्याची वाढ कॅबिनेट करू शकतं परंतु टेक्निकल बाब आहे यंदा हे सगळी खरं तर ही सगळी जी प्रोसेस आहे ती प्रोसेसच चुकीची आहे का तर माझी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेबाने कमिटी टू इन मेथॉलॉजिकल इश्यूज इन फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइजेस का तर हमीभाव जाहीर करण्याची पद्धतच बदलण्यासाठी एक कमिटी स्थापन केली होती डॉक्टर रमेशचंद यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी प्रोसेस चालू आहे आणि आत्ता आमचा आम जो आत्ता जो हमीभाव झाले जाहीर झालेले आहेत हे हमीभाव जाहीर झालेले हे भारतीय जनता पक्षाचं किंवा नरेंद्र मोदीच्या सरकारची उपलब्धी नाही ही काँग्रेस सरकारच्या काळातली उपलब्धी आहे ही, उपलब ही डॉक्टर अशोक गुलाटीने सुचवलेली शिफारस आहे फक्त एकाच पिकामध्ये पन्नास रुपयाची वाढ झालेली आहे बाकी कुठल्याही पिकामध्ये एक सुद्धा वाढ झालेली नाही उद्या आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व आमच्या महाराष्ट्राच्या सगळं नेतृत्व आम्हाला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंगजी बोलवलं एक तारखेला आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते ही सगळी मंडळी आम्ही निघालो मी पण या कमिटीमध्ये उद्या आहे आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि मग यावर्षी जे हमीभाव जाहीर झालेले आहेत त्याचं पुनर्विचार होणं गरजेचं आहे ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सांगूत खरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नुसतं हमीभाव आणि पन्नास टक्के आमच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय जाहीरनाम्यामध्ये उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफ्याची भाषा आम्ही केलेली आहे एम एस स्वामीनाथननी दोन हजार सहामध्ये जे शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी स्वीकारायचं कार्यक्रम नरेंद्र मोदीच्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून माझी स्वतः म्हणजे जवळपास तासभर केंद्रीय कृषी मंत्र्याशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की पचास प्रतिशत की हमने जो घोषणा की नफा नफ नफा किसानोकू की उसके तरफ हम जा रहे हैं इस साल कम से वीस कम प्रतिशत तो भी हम इसमें कामयाब हो जाएंगे अशी आमच्या पंतप्रधानाची बी इच्छा आहे आणि कृषी इच्छा आहे आता रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रूप आमचं सरकार येऊन एकच महिना झालेलं आहे आणि एकाच महिन्यामध्ये तांत्रिक समित्या सगळ्या वेगवेगळ्या तांत्रिक समित्याचे अहवाल बदला असं जर कोणाची अपेक्षा असेल तर ती मला वाटत नाही की एक दिवसामध्ये पूर्ण होईल परंतु नक्की तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे ती म्हणजे अशी की आजपर्यंत कृषी म्हणजे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत ते सगळे अधिकारी वर्गातून आलेले आहेत माझ्या सरकारचा पहिला निर्णय असा होईल की शेतकऱ्यामधून ऍग्रो इकॉनॉमिक्स माहिती असलेला माणूस शेतकरी माणूस पहिल्यांदा कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष होईल आणि नक्कीच गाव वाचलं शेतकरी वाचलं तरच देश वाचणार